केंद्र आणि राज्य शासनानं वंचितांना घरे मिळवून देण्यासाठी दिलेल्या आश्वासनांची योजना कार्यान्वित केली आहे. हायब्रिड लँड पुलिंग योजनेतून 16 लाखांचं घर अवघ्या 6 लाखात मिळणार आहे. या घोषणेबद्दल नगरच्या मेरे देश में मेरा अपना घर आंदोलकांच्या वतीनं आनंद व्यक्त करण्यात आलाय. ॲडव्होकेट कारभारी गवळी यांच्या अध्यक्षतेखाली चांगलं काम करणाऱ्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना शासनरत्न आणि प्रशासनरत्न पुरस्कार देण्यात यावा असा प्रस्ताव आम जनतेसमोर हुतात्मा स्मारकात ठेवण्यात आलाय. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतर देखील देशात लालफीत भ्रष्टाचार यांची चलती आहे. त्यामुळे केंद्रातील किंवा राज्यातील मंत्र्यांना गोरगरिबांची अश्रू पुसणारी योजना तयार करून अंमलबजावणी केल्याच्या स्मरणार्थ शासनरत्न आणि केंद्र आणि राज्य सरकारातील अशा उमदा अधिकाऱ्यांना प्रशासनरत्न देण्याचा प्रस्ताव आज हुतात्मा स्मारकात मेरे देश में मेरा अपना घर आणि पीपल्स हेल्पलाईननं ठेवलाय. मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाने गेली अनेक वर्ष हायब्रिड लँड पुलिंगचा आग्रह धरला. स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाले आणि कोट्यवधी लोकांना देशात आज देखील घरं नाहीत. आया बहिणींना उघड्यावर आंघोळ करावी लागते, त्याच झोपडपट्टीमध्ये नालीच्या कडेला त्यांना स्वयंपाक करावा लागतं आणि मुलं देखील त्यांचे तिथंच वाढतात, शिकतात वगैरे वगैरे. तर अशा ह्या म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार आहे तो स्वातंत्र्यात देखील ह्या लोकांना मिळाला नाही आणि म्हणून ह्या झोपडपट्टीतील लोकांना जे वंचित आहेत, आर्थिकदृष्ट्या दुबळे आहेत, त्यांना घरं मिळावेत म्हणून मेरे देश में मेरा अपना घर आंदोलन आम्ही सातत्याने चालू ठेवलं. मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाने या ठिकाणी हे जे संजय कुमार आहेत त्यांना मानवंदना देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही केलेला आहे. आम्ही त्यांना सॅल्यूट केलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की भारत सरकारचा असो किंवा राज्यातील कुठल्याही मंत्रिमंडळामधील कुठलाही मंत्री जर असेल आणि गरिबांचे आश्रू पुसण्यासाठी त्याने जर काम केलं, काही नियोजन केलं आणि त्या योजनेची अंमलबजावणी जर केली तर आम्ही अशा मंत्र्याला शासनरत्न म्हणून मानवंदना देणार आहोत. आणि सरकारी जे नोकरशहा आहेत, देशातले असो, केंद्रातले असो, राज्यातले असो, कोणी असो, आपल्यातून कामगिरी जो कोणी करेल, मानेवर खडा ठेवून जो कोणी काम करेल आणि या गरिबांचे आश्रू पुसेल त्यांना आम्ही प्रशासनरत्न अशा प्रकारची मानवंदना देणार आहोत. केंद्रीय जलसंधारण आणि परिवहन मंत्री नामदार नितीन गडकरी तसेच आंध्रचे मुख्यमंत्री नामदार चंद्रबाबू नायडू यांना शासनरत्न तर महाराष्ट्रातील गृहनिर्माण खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांना प्रशासनरत्न देण्याचा प्रस्ताव तमाम जनतेसमोर या संघटनांनी हुतात्मा स्मारकातील आजच्या आंदोलनात ठेवलाय. सरकारी तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा न टाकता आणि सरकारची 1 इंच जमीन न घेता राज्यातील शहरी भागात लाखो घरे आता होऊ शकणार आहेत. त्यामुळे झोपडपट्ट्या निर्मूलनाबरोबरच आर्थिक दुबळ्या घटकाला निवारा मिळवून त्याचा आर्थिक स्तर प्रत्येक कुटुंबामागे 10 लाख रुपयानं वाढणार आहे. याच कारणासाठी संजय कुमार यांना या संघटनांच्या पुढाकारातून आणि महाराष्ट्रातील तमाम घरकुल वंचितांच्या वतीनं अहमदनगर येथील हुतात्मा स्मारकात मनापासून मानवंदना देण्यात आली आहे. प्रजासत्ताकाने या देशातील नागरिकांना या देशाचे मालक केले पण याच लोकांना 1 गुंठा जमीन किंवा स्वतःचं मालकीचं घर नव्हतं. नुकतंच मंत्रिमंडळामध्ये सातत्यानं मेरे देश में मेरा अपना घर याच्या मार्फत जी मागणी आम्ही करत होतो की लँड पुलिंग करून जमिनी हस्तगत करा आणि या जमिनीवरती या बेघर लोकांना घरं बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या, त्या पद्धतीचा निर्णय मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यात घेतलेला आहे की 65% घरं ही सरकार बेघरांना देणार आणि 35% घरं ही त्या जमीन मालकाला दिली जाणार आहेत. त्यामुळं आता या बेघरांसाठी जमिनी अत्यंत कमी किमतीमध्ये किंवा शेतकऱ्याला नुकसान भरपाई न देता मोठ्या नफ्यामध्ये त्याची घरं की जागा विकली जाणार आहे किंवा त्या जागेचा मोबदला त्याला मिळणार आहे अशा पद्धतीने ही योजना मांडल्यामुळे आता ही घरकुलाची स्कीम चांगल्या पद्धतीने राबवली जात असा विश्वास निर्माण झालेला आहे. यावेळी ॲडव्होकेट कारभारी गवळी, शाहीर कानुसुंबे आणि मोठ्या प्रमाणात घरकुल वंचित उपस्थित होते. प्रतिनिधी शुभम पाचारणे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.